अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गांधीनगर येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगावात अवतरले बाबा केदारनाथ हा मंदिराची प्रतिकृती असलेला मंदिराचा देखावा गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आला असून मोठ्या संख्येने गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. युवा प्रतिष्ठानचे हे 16वे वर्ष असून यावर्षी त्यांनी उत्तराखंड देवभूमी येथील धरतीवर असणारे केदारनाथ मंदिराची भव्य अशी 21 फूट प्रतिकृती उभारली आहे. या ठिकाणी केदारनाथ येथे जसे शिवलिंग तयार होते तसे शिवलिंग येथे पाहावयास मिळते. केदारनाथ येथील मंदिराच्या दर्शनाचा आरतीची अनुभूती या ठिकाणी भाविकांना येत असून गणेश भक्त या ठिकाणी येऊन केदारनाथ दर्शनाचा लाभ घेत आहेत. तर अनेक जण या ठिकाणी येऊन डमरू वाजवून आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसून येत आहेत. शहरासह तालुक्यातील भाविक भक्तांनीही या केदारनाथ मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन इच्छामणी गणपती मंदिर गांधीनगर येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. निर्भीड ओम नम शिवाय. आम्ही गांधीनगर मध्ये युवा प्रतिष्ठान या मंडळाने केदारनाथ येथील जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे उत्तराखंडमध्ये देवभूमी या ठिकाणी जसं मंदिर आहे तशाच स्वरूपाचं मंदिर आम्ही गांधीनगरमध्ये 25 फुटी केदारनाथ मंदिर उभं केलेलं आहे. आमचं युवा प्रतिष्ठान गांधीनगर कोपरगाव आमचं 16वं वर्ष असून आम्ही दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतो. तसंच याही वर्षी आम्ही नित्य पूजा करून सकाळचा अभिषेक असेल संध्याकाळचा महाअभिषेक असेल भस्मारती असेल ज्याप्रमाणे केदारनाथ या ठिकाणी होते त्याचप्रमाणे रोज आम्ही इथे पूजापाठ करतो. आणि आमचं 16 वर्ष असल्यामुळे महिला मंडळ असेल गांधीनगरातील सर्व नागरिक असतील यांचा आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभलेला आहे. तसंच मी कोपरगावातील सर्व शिवभक्तांना आणि गणेश भक्तांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला जरी केदारनाथला जायला भेटत नसेल तर आपल्या घरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर महादेव आपल्या भेटीसाठी खास कोपरगावमध्ये आलेला आहे. त्यासाठी सर्व शिवभक्तांनी आणि गणेश भक्तांनी कोपरगावमध्ये गांधीनगर इथे येऊन केदारनाथचे दर्शन घ्यावे ही नम्र विनंती. निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव.